हे झालं आपण अल्गो ट्रेडबद्दल बोललो, ओ आयची टेक्नॉलॉजी बोललो. आणखी एक महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे क्रिप्टो करन्सी. आणि क्रिप्टोमध्ये नेहमीचा प्रश्न आहे की क्रिप्टोवर चर्चा खूप होते. सगळं आय टीचं क्राऊड असेल किंवा अनेक जण मी क्रिप्टोत इन्व्हेस्ट करतो आणि त्यांना तो एक स्टेटस सिम्बल असतो. मुळात इतकं सहज सोपं आहे का की क्रिप्टोत जावं? आणि क्रिप्टोमध्ये साधारण जर गुंतवणूक करायची असली तर ओव्हरऑल पोर्टफोलिओच्या किती टक्के क्रिप्टोकडे जावं असं तुला वाटतं? सो क्रिप्टोचं जेव्हा एक बुल फेस चालू होती तेव्हा सगळेच सांगायचे, जसं तुम्ही आता म्हणला की प्रॉफिट मिळालं की सगळेच सांगतात, लॉस कोणी सांगत नाही. अरे मला एवढे टक्के रिटर्न मिळाले एवढे. आणि मग सध्याची टर्मिनॉलॉजी जी आहे फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट, तो सगळ्यांना यायला लागतो. खूप जण मलाही चॅनलवर विचारायला लागले, रचना तुझं मत सांग आम्ही करायला पाहिजे नाही करायला पाहिजे. सो जसं आपण एखाद्या कंपनीचा, तर शेअर्समध्ये जेव्हा मी पैसे गुंतवते तेव्हा मी शेवटी त्या कंपनीचं व्हॅल्युएशन बघू शकते आज, की त्याचं एक फेअर व्हॅल्युएशन काय येतं. त्याला भरपूर मेथड्स आहेत, प्राईस टू इक्विटी, प्राईस टू बुक व्हॅल्यू, प्राईस टू सेल्स, अनेक आहेत. असं काही क्रिप्टोला तुम्ही व्हॅल्युएशन मांडणं खूप जड आहे, अगदी खरं सांगायचं. मी अनेक तज्ञांशी पण बोललेली आहे की क्रिप्टोसारखं तुम्ही एनएफटी पण ऐकलं असेल, ह्याचं व्हॅल्युएशन करणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे एनएफटीचं तरी ॲटलीस्ट. सो अशा वेळेला तुम्हाला जर बेस माहीत नसताना गुंतवायचा असेल, केवळ अरे हा गुंतवतोय म्हणून मी पण गुंतवावं, तर त्याला मी एक माझ्या चॅनलवर पार्टी फंड नावाची कॉन्सेप्ट काढलेली. आता पार्टी फंड म्हणजे काय, की सपोज मी आज माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर हॉटेलात जाते आणि साधारण एक 4-5 हजार रुपये एका डिनरवरती खर्च होतात, आय एम ओके विथ दॅट. मला काही असं बापरे 5 हजार गेले आता मी काय करू उरलेला महिना हा प्रश्न मला पडत नाही मेदेवदेने. असं मी दर महिन्याला एक पार्टी करू शकते का? तर 5-1 हजाराची मी दर महिन्याला पार्टी करू शकते. सो 5,000 × 12 म्हणजे 60,000 रुपये मी पार्टीत वर्षाला घालवू शकते. थोडक्यात काय, 60,000 रुपये मी क्रिप्टोमध्ये घालवले आणि जर ते पैसे गेले तरी काय, मी क्रिप्टोमध्ये पार्टी केली असं मी म्हणेन. पण क्रिप्टो असं आहे की जेव्हा बुल रॅली चालू होईल तर कदाचित 60,000 काही होऊ शकेल. पण मग अशा वेळेला लोक चूक कुठे करतात की 60,000 चे 6 लाख होऊ शकतात का? मग मी घालतानाच 6 लाख घालते ना, म्हणजे 60 लाख होते. आणि मग ज्या 6 लाखाचे जर कधी 6,000 झाले तर मग ती सगळी रड सुरू होते. सो म्हणून फक्त पार्टी फंड इन्व्हेस्ट करावा असं माझं मत आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.